मॉर्निंग फ्रेंड्स, मी अविनाश आहे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था घरमी इथं मी कार्यरत आहे. आज आपल्याला पाहायचं आहे अल्टरनेटिव्ह करंट. अल्टरनेटिव्ह करंट म्हणजे काय? मराठीमध्ये याला म्हणतात बदलणारा प्रवाह. बदलणारा प्रवाह म्हणजे काय? आपली दिशा आणि किंमत तो सतत बदलत असतो. आता ते सतत बदलत कसं असतं हे पाहण्यासाठी आपल्याला खूप काय माहिती आहे. त्याच्या आधी आपल्याला त्याची डेफिनेशन समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता डेफिनेशनमध्ये काय सांगितलेलं आहे? जो करंट आपली दिशा आणि किंमत सतत बदलत असतो त्याला काय म्हणतात? अल्टरनेटिव्ह करंट म्हणतात. आता अल्टरनेटिव्ह करंट म्हणजे काय? म्हणजे डेफिनेशन तुम्ही काय, दिशा आणि किंमत सतत बदलत असतो. तर याच्यामध्ये मी तुम्हाला सायकल काढून दाखवतो. फॅरडच्या नियमानुसार तुम्हाला सांगितलेलं आहे का? फॅरडचा नियम माहीत असेल. फॅरडच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे, एखादा कंडक्टर जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरवलं जातं तर त्या कंडक्टरमध्ये काय होतं? विजेचा दाब निर्माण होतो. ओके, तर विजेचा दाब कसा निर्माण होतो? समजा एक्झाम्पल घ्या, पोल आहेत आपल्याकडे, किती आहेत? दोन पोल आहेत आपल्याकडे, दोन पोल आहेत, एक एल आणि एक एस. याच्यामध्ये चुंबकीय रेषा आपल्याला पाहतात. ओके, फॅरडचा नियम तुम्हाला समजून सांगतोय. याच्यामध्ये ज्यावेळेस याच्यामध्ये आपण चुंबकीय रेषामध्ये एखादा कंडक्टर जर बदल निर्माण करत असेल तर त्या कंडक्टरमध्ये काय होतं? चुंबकीय रेषामध्ये त्या कंडक्टरमध्ये काय होतं? दाब निर्माण होतो. ओके, तर याच्यामध्ये पाहतो मी, ज्यावेळेस ह्या सायकलमध्ये करंट वाहत आहे आपला, करंट आणि व्होल्टेज महत्वाच्या दोन राशीत आपल्याला काय, करंट आणि व्होल्टेज. आता याच्यामध्ये करंट वाहत असताना याच्यामध्ये जर एखादा कंडक्टर चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण करत असेल तर त्यामध्ये काय म्हणलं आपण, त्याच्यामध्ये विजेचा दाब निर्माण होतो. तर विजेचा दाब निर्माण करण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? व्होल्टेज, करंट आणि व्होल्टेज महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस करंट आपला हा 0 डिग्री पासून निघून काय होतो, 180 पोहोचतो, 180 पासून काय होतो, 270 पोहोचतो, 360 पोहोचतो. पण ह्याच्यामध्ये ते सायकल पूर्ण होतच राहते. ह्याच्यामध्ये काय, सायकल पूर्ण होत राहते. मग सायकल 0 डिग्रीवर किती दाब निर्माण होतं, 180 किती दाब निर्माण होतं, 270 किती दाब निर्माण होतं आणि 360 किती दाब निर्माण होतं, हे माहिती करण्यासाठी आपल्याला काय खूप महत्वाचे, अल्टरनेटिव्ह करंटची सायकल आपल्याला महत्वाची आहे. ह्याच्यामध्ये पहा, आपला करंट ज्यावेळेस 0 पासून निघल आणि वाढत वाढत कुठं जातो, ते 90 डिग्रीला पोहोचतं. 90 डिग्रीला पोहोचल्याच्या नंतर म्हणजे 90 डिग्रीवर काय होतं, आपला दाब जास्तीत जास्त निर्माण होतो. आता तुम्हाला मी सांगितलं, फॅरडच्या नियमामध्ये सांगितलेलं आहे, ज्यावेळेस दोन चुंबकीय पोलामध्ये चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण करत असेल एखादा कंडक्टर, हा चुंबकीय रेषामध्ये हा कंडक्टर काय, म्हणजे एक्झाम्पल रेस सोडलेली आहे, रेस म्हणजे काय, आपलं कंडक्टर. हा कंडक्टर काय होतो, चुंबकीय रेषामध्ये बदल निर्माण करतोय. बदल निर्माण करत असल्यामुळे काय होतं, 90 डिग्रीमध्ये 90 डिग्रीमध्ये असल्यामुळे काय होतं, इथं जास्तीत जास्त दाब निर्माण होतं. आता ह्याच्यानंतर आपली करंट काय होतं, हळूहळू कमी कमी होत येतं, कमी कमी होत येतं, 180 येतं. 180 आल्याच्या नंतर, 180 आल्याच्या नंतर काय होतं, हे कंडक्टर चुंबकीय रेषेच्या पॅरलल येतो. चुंबकीय रेषेच्या पॅरलल आल्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये दाब निर्माण होणार नाही, कारण का, हा चुंबकीय रेषांना कापणार नाही, त्याच्यामुळे ह्या कंडक्टरमध्ये विजेचा दाब निर्माण येणार नाही. म्हणून इथं काय, 180 चुंबकीय रेषांना या कंडक्टरमध्ये काय होणार नाही, दाब निर्माण होणार. नंतर काय होईल, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होईल, आपली दिशा, कंडक्टर काय करेल, आपली दिशा बदल, आणि बदलल्यामुळं काय होतं, चुंबकीय रेषा हा काय होतं, बदलल्यामुळं काय होतं, करंट आपला वाढत वाढत जाईल, कुठे येईल, पुन्हा 270 डिग्रीला आहे. 270 डिग्रीला आल्याच्या नंतर काय होईल, इथं चुंबकीय रेषाला काय, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होईल, पुन्हा 90 डिग्री. जसं 90 डिग्रीला चुंबकीय रेषामध्ये जास्तीत जास्त दाब निर्माण होता, तसंच 270 पण काय होईल, जास्तीत जास्त दाब निर्माण होईल, पण ते कुठं असेल, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये. त्याच्यानंतर काय होईल, 270 पासून आपलं काय होईल, करंट काय होईल, वाढत वाढत जाईल, पुन्हा काय होईल, 360 पोहोचेल. पुन्हा काय होईल, 360 पोहोचल्यानंतर आपलं कंडक्टर काय होईल, चुंबकीय रेषेच्या पॅरलल होईल. म्हणजे याच्यामध्ये मत सांगायचं काय, ज्यावेळेस आपला एखादा कंडक्टर चुंबकीय रेषेच्या पॅरलल आहे त्यावेळेस त्या कंडक्टरमध्ये विजेचा दाब निर्माण होत नाही, हे फॅरडच्या नियमानुसार सांगितलं. आणि ज्यावेळेस कंडक्टर चुंबकीय रेषेच्या पूर्ण रेषा कापत असेल त्यावेळेस त्या काय होतं, त्या कंडक्टरमध्ये विजेचा दाब जास्तीत जास्त निर्माण होतो. आता ह्याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट ह्या टॉपिकमध्ये खूप महत्त्वाचे काही डेफिनेशन आहेत, त्या डेफिनेशन आपल्याला समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, आपण थोड्या डेफिनेशनकडे बोलूया. ह्याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये पाहतो मी, ह्याच्यामध्ये सायकल आहे, टाइम पिरियड्स आहे, फ्रिक्वेन्सी आहे, पीक व्हॅल्यू आहे, आरएमएस व्हॅल्यू, ह्या 5 मी डेफिनेशन घेणार आहे. ह्याच्या नेक्स्ट जे डेफिनेशन मी नेक्स्ट पिरियडमध्ये घेईल. आज आपण बघूया सायकल. आता सायकल म्हणजे काय, दाब आणि प्रवाह. दाब आणि प्रवाह म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात, व्होल्टेज आणि करंट. व्होल्टेज आणि करंट एक सायकल पूर्ण करतं. त्यावेळेस म्हणजे सायकल कवा पूर्ण होते, 0 पासून निघून तो काय करतं, करंट आणि व्होल्टेज 0 पासून निघून काय होतं, 360 पोहोचतं. त्यावेळेस काय होतं, एक सायकल पूर्ण होते.
तर म्हणजे त्याची डेफिनेशन सांगायचे म्हणजे तर काय, दाब अगर प्रवाह शून्यापासून निघून 360 ला पोहोचत असेल तर त्याला काय म्हणतात, एक सायकल म्हणतात. सायकल म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, शून्यापासून निघून काय होतं 360 ला पोहोचतं, त्याला म्हणतात सायकल. ओके, त्याच्यानंतर काय टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे काय, एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्याच्या वेळेस, एक सायकल पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस काय म्हणतात, टाइम पिरियड म्हणतात. आता टाइम पिरियड म्हणजे काय, मी सांगितलं दाब आणि करंट, दाब आणि करंट हे दोन घटक आपल्याला काय होतात पूर्ण करायचे, त्यांना शून्यापासून निघून ते काय करतात 360 पर्यंत पोहोचतात, त्याला त्यावर काय होतं सायकल पूर्ण होते. ती सायकल पूर्ण होण्यासाठी लागणाऱ्या वेळेस काय म्हणतात, टाइम पिरियड म्हणतात. टाइम पिरियड म्हणजे समजलं असेल. ओके, त्याच्यानंतर काय आता फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, फ्रिक्वेन्सी समजून घ्या. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस, एका सेकंदामध्ये म्हणतात, एका सेकंदामध्ये पूर्ण होणाऱ्या सायकलच्या संख्येस काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी म्हणतात. आता एका सेकंदामध्ये, एका सेकंदामध्ये ही सायकल किती वेळेस पूर्ण होते, म्हणजे एका सेकंदामध्ये किती वेळेस ह्या राऊंड पूर्ण करते, त्याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी म्हणतात. आता ह्या फ्रिक्वेन्सी आपल्या भारताची वेगळी आहे आणि अमेरिकेची वेगळी आहे. तर आपल्या भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 हर्ट्स आणि अमेरिकेची किती आहे, 60 हर्ट्स. ओके, तर याच्यामध्ये एक्झामला क्वेश्चन विचारू शकतं की भारताची फ्रिक्वेन्सी किती आहे किंवा अमेरिकेची फ्रिक्वेन्सी किती आहे, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर काय, आता ह्याच्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला शॉर्टमध्ये लिहून देतोय, PN/120. हे आता PN म्हणजे काय, पी म्हणजे काय पोल, एन म्हणजे काय स्पीड, म्हणजे ह्या दोन पोल ह्याच्यामध्ये जर कंडक्टर किती स्पीडनं फिरवतोय आपण, त्याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी. आता ह्याच्यामध्ये हे दोन घटक आहेत, ह्या दोन घटक काय करतं, फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतं. आता फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आलं. आता त्याच्यानंतर काय, पीक व्हॅल्यू. डेफिनेशन आहे पीक व्हॅल्यू. आता तुम्हाला मी पहिलं सांगितलं आहे फॅरडेच्या नियमाप्रमाणे, कंडक्टर ज्या वेळेस चुंबकीय रेषांच्या 90 डिग्रीमध्ये येतं, 90 डिग्रीमध्ये म्हणजे आपल्या सायकलमध्ये इथं आलं, इथं आल्याच्या नंतर हा काय करतं, कंडक्टर चुंबक रेषांना जास्तीत जास्त कापतं. कारण का, तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला फॅरडेच्या नियमामध्ये मी दोन पोल काढले, त्याच्यामध्ये कंडक्टर काय करायला सरळ चुंबकीय रेषांच्या 90 डिग्रीमध्ये धरलेला आहे. हा 90 डिग्रीमध्ये धरल्यामुळे काय होतं, हा चुंबकीय रेषा सगळ्या तो काय करतोय कापतोय. हा कापत असल्यामुळे काय होतं, या कंडक्टरमध्ये जास्तीत जास्त दाब निर्माण होतो. ओके, म्हणून काय करलं जातं, 90 डिग्रीला जास्तीत जास्त दाब निर्माण होतो, त्याला काय म्हणतात, पीक व्हॅल्यू. पीक व्हॅल्यूला दुसरं नाव आहे अँप्लिट्यूड व्हॅल्यू, तुम्ही सुद्धा म्हणू शकता किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकता. म्हणजे म्हणायचं म्हणजे काय, जास्तीत जास्त जिथं दाब निर्माण होतो त्याला काय म्हणतात, पीक व्हॅल्यू. ओके, त्याच्यानंतर काय, RMS व्हॅल्यू. RMS ह्याचं आर म्हणजे काय रूट, एम म्हणजे काय मीन, आणि एस म्हणजे काय स्क्वेअर. रूट मीन्स स्क्वेअर. आता रूट मीन्स RMS किंमत म्हणजे काय, तुम्हाला याची डेफिनेशन जर सांगायचे म्हणलं तर, एखाद्या विरोधामधून जर आपण डीसी करंट पाठवला, डीसी करंट पाठवल्याच्या नंतर त्या विरोधामध्ये जेवढी उष्णता निर्माण होईल तेवढीच उष्णता एसी करंट पाठवल्याच्या नंतर त्याच विरोधामधून जेवढी उष्णता निर्माण होईल त्याला काय म्हणतात, RMS किंमत किंवा रूट मीन स्क्वेअर असे म्हणतात. RMS किंमत किती आहे, ह्याला तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून देतो मी, 0.707 ही काय RMS किंमत आहे. ओके, ह्याच्यामध्ये कुणाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, सायकल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी कशी राहते, एक सायकल कशी पूर्ण होते, आणि ह्याच्यामध्ये 0 डिग्रीला, 180 डिग्रीला, 360 डिग्रीला का दाब निर्माण होत नाही. कारण का, ह्याच्यामध्ये तो काय होतो, चुंबकीय रेषांच्या पॅरलमध्ये कंडक्टर आल्यामुळे ह्याच्यामध्ये दाब निर्माण होत नाही. चलो, ओके, कोणाला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, थँक्यू.